शिवराय। मित्रांनो, मी आत्ताच एक व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये हा ओवेसी असं म्हणतोय की मोदी जर गेले तर हिंदूंना कोण वाचवणार। प्रश्न असा आहे की हा मोदींचा विरोधक आहे का प्रचारक आहे, कारण ही बोकडी दाखवणं आहे सरळ सरळ। जसं एखादी आई मुलाला बोकडी दाखवते की झोपून राहा नाही तर बोकडी येईल, तशा पद्धतीने ही हिंदूंना बोकडी दाखवणं चाललंय। आणि त्यामुळे मला खरंच वाटतं की हे दोन्हीही भारतीय जनता पक्ष आणि ओबीसीची MIM हे एका नाण्याचे दोन बाजू आहेत। माझ्या नावाने शिव्या घालतात की हर्षवर्धन उभा राहिला नसता ते MIM आली नसती। खरं तर MIM आली सन्मान्य प्रकाश आंबेडकरांच्या आशीर्वादाने, वंचित बहुजन आघाडीच्या आशीर्वादाने। पण माझ्या नावाने बोंबाबोंब करतायत की झालं ह्याच्यामुळे आलं ह्याच्यामुळे आलं। मला प्रश्न विचारायचा आहे या सगळ्या लोकांना तथाकथित की बाबांनो, मला एक सांगा की आज महाराष्ट्राचा रनिंग गृहमंत्री जेलमध्ये 2 महिन्यापासून, महाराष्ट्राचा एकही आमदार मंत्री बोलायला तयार नाही भारतीय जनता पक्षाविरुद्ध, कारण भीती वाटते की ईडी आतमध्ये टाकून दी। आज हर्षवर्धन जाधव पासून छगन भुजबळ पर्यंत सगळे लोक जेल भोगले, कारण नसताना फक्त भाजपच्या मंत्र्यांना खेटले म्हणून। मग हा ओवेसी कसं काय बडबड करतोय, ह्याला का सोडलाय मोदींनी, हा कोण लागतो मोदींचा, कशाबद्दल ह्याला एवढं स्फुरण आलंय? वाटेल तसा तो बोलतोय की हिंदूंना मोदीच्या नंतर कोण वाचवणार, म्हणजे तो हिंदूंच्या विरोधात सरळ सरळ बघतोय, तरी सुद्धा ईडी त्याला हात लावायला तयार नाही, पोलीस त्याला हात लावायला तयार नाही, कोणीही हात लावायला तयार नाही। हा काय प्रकार आहे? माझ्यावर तुम्ही बोलताय की ह्याच्यामुळे असं झालं, आज तो ढणढण बोलतोय आणि तुमचा मोदी गप्प बसतो, याचं कारण काय मला ते तरी सांगा भारतीय जनता पक्षाच्या लोकांनो। का मोदी गप्प आहे, का ठोकत नाही या ओवेसीला? त्यामुळे ओवेसीला ठोकलं नाही ना बीजेपीवाल्यांनो, तर जनता तुम्हाला ठोकून काढेल। आणि ही सगळी जी नाटकं चालली आहेत ना, ही सगळी नाटकं निवडणुकांमध्ये बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद।